पुढल्या बातमीकडे, शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट देतील, पाठिंबा देतील असं रवी राणांनी म्हटलंय. पवार लवकरच पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील असं रवी राणा म्हणतात. अजित पवारांच्या भेटीमुळे शरद पवार हे 99% कन्व्हिन्स झालेत असं देखील राणा म्हणाले. तर मी आधीच सांगितलं होतं, दिवाळीच्या आसपास मोठा बॉम्ब पडू शकतो असं देखील यावेळेला रवी राणा म्हणाले. पवार जे आहेत ते सरकारसोबत आहेत आणि अशातच काल त्यांची आणि शरद पवारांची भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दोन वेगवेगळे गट तयार झाले, अजित पवारांची आणि शरद पवारांची भेट झाली आणि त्यानंतर लगेचच अजित पवार जे आहेत ते दिल्लीला रवाना होतात, अमित शहांची भेट घ्या, त्यामुळे राजकीय वर्तुळात जे आहे ते विविध चर्चांना उधाण आलं. तर तुम्ही कसं पाहता या चर्चांकडे? मी आधी सांगितलं होतं दसऱ्याच्या परेडमध्ये की आदरणीय पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे आणि दिवाळीच्या आधी मोठा फटाका फुटू शकते किंवा दिवाळीच्या आसपास मोठा पंप फुटू शकते. अजित पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं पवारसाहेबांची भेट घेतली, मला असं वाटतं की 99% पवारसाहेब कन्व्हिन्स झालेले आहे. थोडासा धक्का लागला पाहिजे आता, तर लवकरच पवारसाहेबसुद्धा मोदीजींना पाठिंबा देतील, भाजप सरकारसोबत येतील आणि कुठेतरी जी सरकार आज पवारसाहेब आणि अजित पवारांमध्ये संघर्ष आहे तो संपेल आणि मोठा ताकदवर सरकार या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबाच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून उभं राहील. आज मला असं वाटतं की जे की समीकरणं दिल्ली आणि दिल्लीच्या स्तरावर चालू आहे, कदाचित आजपर्यंत ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या अचानक झालेल्या आहेत, अशाच प्रकारे पवारसाहेब जर सोबत आले तर आणखी सरकारला ताकद मिळेल आणि या ठिकाणी सक्षम मजबूत सरकार ही महाराष्ट्रामध्ये काम करेल. कॅमेरामन अनिकेत दहा तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.